नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल सॉल्व प्रैक्टिस सेट 38. सो क्वेश्चन नंबर 1 इज दैट 5 वर्कर्स टेक 12 डेज टू वीड ए फील्ड. हाँ, वीड म्हणजे काय? तर गवत वगैरह जे असतं आलेलं, ते रान जे असतं ते काढून टाकायचं. सो 5 वर्कर्स टेक 12 डेज टू वीड ए फील्ड. हाउ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक्स अँड हाउ मेनी वुड 15 टेक. आता इथे जर बघायला गेलं तर नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि एका शेतामधलं काय काढायचं आहे, तण म्हणतो आपण त्याला, ते काढायचं आहे, बरोबर. मग वर्कर्सची संख्या वाढवली तर लागणारे दिवस काय होतील, कमी होतील, बरोबर. आणि जर वर्कर्सची संख्या कमी केली तर लागणारे दिवस काय होतील, जास्त होतील. म्हणजे एक क्वांटिटी वाढताना दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते, म्हणजे उलटसुलट आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते कशामध्ये येईल, इन्वर्स व्हेरिएशनमध्ये येईल, इन्वर्स प्रपोर्शनमध्ये येईल. मग आता कशामधलं इन्वर्स प्रपोर्शन आहे बघा, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज, राईट. सो आपण त्या दोघांमधलं इन्वर्स प्रपोर्शन घेऊन हे एक्झाम्पल काय करूया, सॉल्व करूया. हां, इथे दोन क्वेश्चन्स विचारलेत आपल्याला, त्या दोन क्वेश्चन्सचा आपण सॉल्व करणार, एका याच्यामध्ये सॉल्व करणार, ठीक आहे. सो स्टेप्स आपल्या तशाच असणार आहेत बघा, प्रॅक्टिस सेट 31 क्वेश्चन नंबर 1, फक्त आता प्रपोर्शन बदले. सो हियर इज इनवर्स प्रपोर्शन, हियर इज इनवर्स प्रपोर्शन. सो इनवर्स प्रपोर्शनमध्ये काय असतं, प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. सो हियर इज इनवर्स प्रपोर्शन्स प्रपोर्शन, हेन्स प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. सो प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे बघा. आता कशामधला प्रॉडक्ट आहे आपण बघितला, वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड. आपण असं घेऊया, वर्कर्स आणि डेज, शॉर्टमध्ये आपल्याला समजावं म्हणून वर्कर्स आणि डेज. आणि हा जो प्रॉडक्ट आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. मग आपण हे प्रॉडक्ट घेऊन हे एक्झाम्पल सॉल्व करूया. मग पहिल्या केसमध्ये बघा, हाऊ मेनी वर्कर्स आर देअर, 5 वर्कर्स, आणि नंबर ऑफ डेज किती आहेत बघा, 12, विच इज इक्वल टू. सेकंड केसमध्ये बघा काय म्हटलं आहे, हाऊ मेनी डेज टू वीड ए फील्ड, हाऊ मेनी डेज वूड 6 वर्कर्स टेक. सो नंबर ऑफ वर्कर्स किती झाले, 6, आणि नंबर ऑफ डेज आपल्याला माहिती नाही आहेत. सो त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर करूया, एक्स, ओके. आणि आता हे सॉल्व करायचं नेहमीप्रमाणेच आहे, ओके. सो बघा, आता इथे काय करायला लागेल आपल्याला, 5 × 12, आता हे 6 मल्टिप्लाय आहेत, ते इकडे आल्यावर काय होतील, डिवाईड होतील, विच इज इक्वल टू इथे राहिले हे एक्स. आता आपण एक्स या साईडला ठेवून हे सॉल्व करूया. सो 6 × 1 = 6, 6 × 2 = 12. सो 5 × 2 किती मिळाले, 10. सो आपण या परीने लिहित नाही म्हणून आपण फायनल आन्सर कसं लिहिणार, एक्स इज इक्वल टू 10. सो आपल्याला एक्सचा आन्सर मिळाला. आता एक्स म्हणजे काय होतं बघा, डेज. सो मिळाले आपल्याला. सो आपण पहिल्याचा आन्सर लिहून टाकूया. सो देअरफोर हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक, सो 10 डेज. सो देअरफोर 10 डेज विल 6 वर्कर्स टेक्स. टेन डेज विल 6 वर्कर्स टेक. आणि हे आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं त्याच्यातलं. आता सेकंड पार्ट बघूया त्याच्यामधला. सेम आपल्याला ठेवायला लागेल, वर्कर्स इन 2 डेज. आता बघा इथे हाऊ मेनी वुड 15 टेक, ओके. सो 15 वर्कर्स केलेत. सो वर्कर्स आधी आपल्याला हे तसंच घ्यायला लागेल, 5 वर्कर्स आणि 12 डेज. सो 5 वर्कर्स आणि 12 डेज, फक्त आता काय करायला लागेल, नंबर ऑफ वर्कर्स किती झाले, 15 झाले, आणि डेज आपल्याला काढायचे. सो इन टू एक्स. सो सेम वेने आपण सॉल्व करूया, 5 × 12 डिवाइडेड होणार इकडे 15 आणि इज इक्वल टू एक्स. सो 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. सो देअरफोर 4 इज इक्वल टू एक्स मिळालं. सो दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 4. सो एक्स इज इक्वल टू 4, दिस इज अवर फायनल आन्सर. सो इनवर्स आपण लिहूया. सो 15 वर्कर्स, सो 15 वर्कर्स टेक 4 डेज टू वीड द फील्ड. 15 वर्कर्स टेक 4 डेज टू बिल्ड द फील्ड. ओके, थँक्यू.